जिलाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, जिला महासचिव शामभाऊ कांबळे, तालुक्याचे अध्यक्ष नांदेड तालुका अध्यक्ष विनायक गजभारेजी, माधवराव जाधव पाटील सुगावकर, संजय निळेकर, आमचे सहकारी जावेद हाशमी या पूर्ण टीमनं, सर्व इतर सहकार्यांना घेऊन लोहा तालुक्याचे तालुका अध्यक्ष आनेरावजी, मीडिया प्रमुख ससानेजी, सर्व सहकार्यांना घेऊन आम्ही नांदेड दक्षिणचा काही भाग व लोहा तालुक्या अंतर्गत येणारा जे एक दोन सर्कल आहेत, विशेषतः जानापुरी आणि जामगा शिवनी या पट्ट्यामध्ये दोन पद्धतीचे नुकसान झालेले आहेत. एक सामान्य शेतकऱ्यांना जे फटका बसलेला आहे त्यांच्या पिकाचं प्रचंड हानी झालेली आहे आणि आत्तापर्यंत शासनाचा कोणताही प्रतिनिधी, प्रशासनाचा कोणताही अधिकारी, कलेक्टर तहसीलदार तर दूरच आहे, मंडळ अधिकारी किंवा तलाठीसुद्धा त्या गावामध्ये फरकटलेला नाही आहे. राजकारणी आपल्या स्वार्थाला कमिटेड राहतात, मतदान घेतात, निवडून येतात, किमान त्यांनी तरी या अशा परिस्थितीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांनी प्रशासनाला दबाव टाकून लोकप्रतिनिधी कायद्याच्या अंतर्गत त्यांना बळ आहे, या कायद्याचा वापर करून प्रशासनाला सेवा देण्यासाठी भाग पाडण्याचे अधिकार हे आमदारांना राहतात, जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडून आलेल्या सदस्याला राहतो, पंचायत समिती निवडून आलेल्यांना राहतात आणि ग्रामपंचायतचे जे सरपंच असतात त्यांनाही राहतात. परंतु आम्ही ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या गावकऱ्यांचं प्रचंड रोष आहे, राग आहे की शासना प्रशासनाचा तर माणूस आलाच नाही, परंतु निवडून दिलेले लोकप्रतिनिधीसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहायला तयार नाही, भेटायला तयार नाही, गावामध्ये कोणी येऊन गेलं नाही. आज शेतकऱ्यांमध्ये जे एक वैताग आहे याचं मुख्य कारण असंही आहे की गेल्या 7-8 वर्षापासून केंद्र व राज्य सरकारनं शेतकऱ्यांना पीक विमा नावाचं एक मुर्ग जळाचं जाळं विणलेलं आहे. सुरुवातीला थोडं आमिष दाखवलं, थोडा फायदा दाखवला आणि आता शेतकऱ्यांना एका अशा तंत्रज्ञानाच्या जाळ्यामध्ये अडकू पाहतायत जे शेतकऱ्यांचं कामच नाही आहे. विमा हे जे कन्सेप्ट आहे, कोणत्याही वस्तूचं विमा जेव्हा होतो आणि त्या वस्तूला नासधूस झाली तर विमा कंपनी स्वतः सर्वेअर पाठवून त्या वस्तूची शहानिशा करते. सर्वेअर जातो, आपल्या गाडीचं नुकसान झालं तर आपण फोटो काढून अपलोड करत नसतो ऑनलाईन, विमा कंपनीचा सर्वेअर येत असतो. त्याच पद्धतीनं पीक विमा जर आहे आणि पीक विम्याच्या सर्व कंपन्या फायद्यामध्ये आहेत, प्रचंड फायद्यामध्ये आहेत, थोड्याफार नाही, प्रचंड फायद्यामध्ये आहेत, तर मग या पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सरकारनं जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना सर्व्हेचं काम दिलं पाहिजे. त्यांनी शेतावर जायला पाहिजे, बांधावर जायला पाहिजे, त्यांनी सर्व्हे करायला पाहिजे, त्यांनी अपलोड करायला पाहिजे. हे ऑनलाईन द्या, हे ऑफलाईन द्या, या जाळ्यामध्ये शेतकऱ्यांना अडकू नये, कारण शेतकऱ्याकडे जे मोबाईल असतो ते फक्त उचलून हॅलो म्हणण्यापर्यंत त्यांना माहीत असतो. स्मार्टफोन वापरणारा आधुनिक शेतकरी अजून कोणत्याही सरकारनं घडवलेला नाही आहे. त्यांचं डिजिटल इंडिया हे फक्त 5-स्टार हॉटेलमधली घोषणा आहे. गाव बांधाऱ्यावर गेल्यावर आपल्याला कळते की लोकं कशा अडचणीचं जीवन जगत आहेत. त्यामुळं सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देत असताना नदीकाठच्या शेतींना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना सरसकटमध्ये गणता येणार नाही, कारण नदीकाठच्या शेतकऱ्यांचे आता ती जमीन शेती उपयोगी राहिलेली नाही आहे. आम्ही काही जमिनी पाहिल्या की एकदम माती वाहून गेलेली आहे, पूर्ण वाळू आत आलेली आहे, भेगा पडलेल्या आहेत, 5-5, 6-6 फूट पाणी जमा झाला होतं शेतीवर, पूर्ण पीक बुडालेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं ते पीक तर 100% गेलाच,
परंतु खरडून गेल्यामुळं आता ती जमीन 10-20 वर्ष शेतीच्या उपयोगी येऊ शकत नाही, इतकं प्रचंड नुकसान नदीकाठच्या शेतीनं झालेलं आहे। त्यामुळं आज आम्ही हे सगळी पाहणी केली, वास्तव परिस्थितीचं चित्रण केलेलं आहे। इथून गेल्यानंतर आज किंवा उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दबाव बनवणार आहोत की त्यांनी पाहणीसाठी लोकं पाठवावेत, नुकसान बघून नदीकाठच्या लोकांना विशेष पॅकेज द्यावा आणि इतर शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी। आणि दुःखद बाब ही आहे, गावकऱ्यांनी बोलून दाखवलं की लोहा तालुक्यातून 2 आमदार निवडून जातात। लोह्याचा काही भाग आहे जे लोहा कंधार उमेदवार निवडून गेलेला आहे, काही भाग आहे जे नांदेड दक्षिणशी जोडलेला आहे, 2 आमदार लोकांनी निवडून दिलेले आहेत आणि ज्यांना निवडून दिलेलं आहे, 1 नंबरचं मतदान केलेलं आहे, ते फिरकूनही त्या गावामध्ये मागं वळून पाहत नाहीत। हे दुःख हां, आणि एक मुखेडच्या पट्ट्यामध्ये पण आपला पट्टा येतो, 3-3 आमदार आहेत, 2-2 खासदार आहेत, लोह्याला कंधारला 2-2 खासदार आणि 3-3 आमदार असलेला लोहा तालुका असताना कंधार असताना जर इथं निवडून आलेले लोक ढुंकूनही पाहत नाहीत, तर याच्यावरून आता लोकांनासुद्धा आम्ही सांगितलं की तुमचा हा राग हा फक्त तात्पुरता ठेवू नका आणि निवडणूक हरूनसुद्धा दुसऱ्या दिवशीपासून पायाला भिंगरी लावून शिवानरंगले नावाचा वंचितचा उमेदवार निवडणूक हरूनसुद्धा फिरतो आहे दुसऱ्या दिवशीपासून। फारूक अहमद निवडणूक हरूनसुद्धा दुसऱ्या दिवशीपासून फिरतो आहे, लोकांमध्ये जातो आहे, तर कार्यकर्त्याला निवडून देण्याची सवयसुद्धा आता सामान्य लोक आणि शेतकरी शेतमजुरांना लावावी लागणार आहे। आणि आम्हाला वाटते की हे अनुभव त्यांच्यासाठी पण एक कडू अनुभव आहे, कटू अनुभव आहे, याचा नक्कीच पुढच्या राजकीय समीकरणावर परिणाम करणारा हा राहणार आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद असो, पंचायत समित्या असो, तिघाडीची बिघाडी झाली आणि सरकार पडली, तर येणारी विधानसभा असो, पूर्ण ताकदीनं वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या बळावर पूर्ण निवडणुका लढणार आहे। आम्ही ZP पंचायत समितीला सक्षम आणि ताकदवान उमेदवार देणार आहोत। हां, नगरपालिकासुद्धा सर्व आरक्षणाच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं गाईडलाईन काढली की ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक थांबविल्या जाणार नाही। हां, त्यावर आपली बहुजन ओबीसीचं आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलं। ज्या 5 जिल्ह्याच्या याचिका होती त्या 5 जिल्ह्यातल्या ओबीसीच्या सीटा हे सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलेल्या आहेत आणि त्या 5 जिल्ह्यामधली निवडणूक प्रक्रिया, पोटनिवडणुकीची प्रक्रियासुद्धा चालू झालेली आहे आणि उमेदवारांचं फॉर्म भरणे, स्कुटनिक, हे सगळी प्रक्रिया झालेली आहे। कोविडचे रुग्ण वाढल्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्या निवडणूक प्रक्रियेला थांबवलेलं आहे, मदत थांबवलेलं आहे, म्हणजे रद्द नाही झालेलं आहे, म्हणजे आता अर्धवट झालेली प्रक्रिया हे रिझ्यूम झालं। कोर्टानं थांबवलेलं कोविडचं जे कारण होतं ते संपलेलं आहे। आता या 5 जिल्ह्यामध्ये नगण्य रुग्ण आहेत, त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचितचे नेते सर्वे सर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी कालच निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की या 5 जिल्ह्यामधल्या निवडणुका ज्या थांबलेल्या होत्या यांना तात्काळ आपण प्रक्रिया पूर्ण करा, कारण संविधानामध्ये कोणत्याही हाऊसला आणि लोकप्रतिनिधीला 5 वर्षाचा कालावधी भेटतो। आता या अडचणीमुळं कोरोनाच्या नावाखाली ज्या 5 जिल्ह्यामधल्या जागा आहेत OBC-च्या त्या रिक्त राहिल्यामुळं त्या लोकप्रतिनिधीचं संवैधानिक 5 वर्षाचा कार्यकाळ हा हिरावून घेतला जातो, त्यामुळं तिथं तात्काळ निवडणुका घेणे गरजेचं आहे। दुसरा मुद्दा, राज्य सरकारनं आपल्या संवैधानिक मर्यादा न ओळखता या निवडणुका पुढे ढकलण्याचं जे चालढकल केली होती ती संयुक्तिक नाही, संविधानाला अनुसरून नाही, कारण निवडणूक आयोग हे संवैधानिक स्वतंत्र आणि स्वायत्तावाली संस्था आहे। निवडणूक आयोगावर राज्य शासनाचा अंकुश नाही आहे, डायरेक्ट संवैधानिक स्वायत्ता त्याला भेटलेली असल्यामुळं राज्य सरकारनं OBC-ना ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हे सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन लोकांना मूर्ख बनवलं, आतापर्यंत भरकटलं मराठा समाजाला, त्याच पद्धतीनं OBC समाजाला मिसगाईड करण्याचं काम
आणि त्यांना दाखवायचं एक आणि आतून करायचं वेगळं. जर खरंच ओबीसीची तडमड होती तर तुम्ही तुमच्या राज्य पातळीवर एम्पेरिकल डाटा का नाही काढला? एम्पेरिकल डाटाचा सर्व्हे राज्य शासनानं 2 वर्ष व्हायला आले का केला नाही? करून घ्यायला पाहिजे होतं ना, आल्याबरोबर महिन्या 2-3 महिन्यामध्ये ते झालं असतं, पण केलेला नाही आहे. याचा अर्थ राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, दोघांचीही नियत ओबीसी आरक्षण मिळवून द्यायची नाही. स्वातंत्र्यानंतर संविधानाची तरतूद असून 80% आपल्याला भेटलंच नव्हतं ना ओबीसीना आरक्षण. मग त्यानंतर मग ते आलेलं आहे, लोकसभेचा कायदा बनून आलेला आहे आणि कायदा दोन्ही सभागृहात पास झालेला आहे आणि संविधानाच्या गाईडलाईननुसार आहे, त्यामुळं ते त्यांचं संवैधानिक अधिकार आहे आणि ते त्यांना हिरावून घ्यायचं आहे. ओबीसींना आता लक्षात घेण्याची गरज आहे की ओबीसींचा निव्वळ वापर दोन्ही बाजूनं झालेला असल्यामुळं ओबीसींना आता आपलं स्वतःचं अस्तित्व ज्या पद्धतीनं प्रस्थापित 169 मराठा घराण्यांमुळं अख्ख्या मराठा समाजाचं वाटोळं झालेलं आहे, त्याच पद्धतीनं काँग्रेस आणि भाजपसारख्या पक्षामुळं ओबीसी घटकांचं वाटोळा होणार आहे. ओबीसींचं संवैधानिक मिळालेले प्रत्येक अधिकार हे दोघं एक होऊन हिरावून घेणार आहेत. जर आपले अधिकार हक्क कायम ठेवायचे असतील तर त्यांना ज्या पद्धतीनं गरीब मराठ्यांना रस्त्यावर यावं लागणार आहे श्रीमंत मराठ्यांना बाजूला सोडून, त्याच पद्धतीनं बहुजन ओबीसींना रस्त्यावर यावं लागणार आहे जर संवैधानिक अधिकार वाचवायचे असतील तर. या पूर परिस्थितीमुळे बऱ्याचशा घरात व दुकानामध्ये पाणी शिरलं, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी असं म्हटलं की नाल्यावर घर आहेत, दुकानं आहेत, त्यांच्यामध्ये पाणी शिरलं, या संदर्भात काय सांगतो? बघा, पहिली गोष्ट तर पूर येतो का? हे काही अचानक रात्रीतूनच पहिल्यांदा पूर आला, 70 वर्ष झाले स्वातंत्र्याला आणि कधी पूर येत नव्हता आणि पहिल्यांदा पूर आला तर आपण याला आसमानी संकट मानू शकतो. परंतु दर 5-6 वर्षामध्ये अतिवृष्टी होतेच आणि दर 5-6 वर्षामध्ये याच नदीला याच पद्धतीचे पूर येतात. शेतीमध्येही पाणी घुसतो, घरामध्येही पाणी घुसतो. याची जाणीव असतानासुद्धा जर याचा बंदोबस्त झालेला नाही आहे, याचा अर्थ सुलतान नाकाम झालेला आहे, सुलतान अपयशी झालेला आहे. प्रशासन सरकार चालवणारे निवडून आलेले लोकप्रतिनिधी स्वतःच्या भ्रष्ट आणि स्वार्थासाठी सत्तेचा वापर करत आहेत, लोकहितासाठी करत नाही आहेत. त्यामुळं आज मला एक सांगायचं आहे की गोदावरीचं इतकं पाणी वाहून जातो ना कितीतरी टनानं, विष्णुपुरीचा डॅम अर्ध्याहून जास्त गाड फसलेला आहे, त्याच्यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी निम्मी झालेली आहे आणि विष्णुपुरीचा पाणी डॅम फुल भरून नांदेड शहराला पिण्याचं पाणी देऊ शकत नाही आणि नदीकाठच्या लोकांना ज्यांनी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना पण जमीन भिजवू शकत नाहीत. मग त्या विष्णुपुरीच्या डॅमचा फायदा काय आहे? काय फायदा आहे? तर किमान ते डॅम गाळ काढण्याचं कामसुद्धा हे करू शकलेले नाही आहेत. त्यामुळं हे जे पूर येतो आहे हे पूर अशोक चव्हाणांची इच्छाशक्तीच्या अभावामुळं येतो आहे. त्यांनी जर बॅकवॉटरसाठी जर आपल्याला सोनखेड आणि गोदावरीच्या मधात जर एक बॅकवॉटरसाठी रिझर्व्हायर तयार केलं तर त्याला काही परमिशन लागत नाही, खूप पैसे लागत नाही. 2-400 कोटीमध्ये 500 कोटीच्या आत रिझर्व्हायर होऊ शकतो आणि त्याचे फायदे किती आहेत? एक तर बॅकवॉटरसाठी स्टोरेज होईल, गोदावरी नदीला आपण पाणी सोडून द्यायलो पोचम पाणकडं, ते पाणी आपलं आपल्या ठिकाणी राहील, जमिनीचं वॉटर लेवल वाढेल आणि जेव्हा दुष्काळ असतो तेव्हा ते कामाला येईल. आणि राहिला प्रश्न आता शहरामधला, मी कालही बोललो, शहरामध्ये जितक्या लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, अशोक चव्हाण यांनी सरसकट एक स्टेटमेंट केलं की लोकांनी नाल्यामध्ये घरं बांधले. नाल्यावर पहिली गोष्ट, नाल्यामध्ये तर घरं बांधणं शक्य नाही. ठीक आहे, नाल्याच्या सभोवताली घरं बांधली असतील, लोकसंख्या वाढली, लोकं वाढतात, मग नाल्याच्या बाजूची ज्या जमिनी असतात, कोणताही नाला असो, त्याची जमीन कोणाची असते? शासनाची असते ना. मग या नाल्याच्या बाजूला घरं बांधलेत तर त्या जमिनी बळकावून तिथं प्लॉटिंग कोण केली? याच काँग्रेसच्या नेत्यांनी केली. शहरामधल्या जितके नाले आहेत, काठा आहेत, ओसाड जमिनी आहेत, गायरन जमिनी आहेत, इनामी जमीन आहेत, त्या सगळ्या कब्जा करून अशोक चव्हाणाच्या पाठबळावर राज आश्रय मिळवूनच यांच्या काँग्रेसच्या दलालांनी प्लॉटिंग केली ना. यांनीच प्लॉटं काढायचे, यांनीच प्लॉटं विकायचे, यांनीच घर बांधायला प्रमोट करायचं, महानगरपालिका अडवायला आली, यांच्यात नगरसेवक पैसे घेऊन त्यांना प्रशासनाला थांबवतात, बांधू द्या. मग सगळं काही काँग्रेस रिस्पॉन्सर्ड आहे तर मग काँग्रेसनं जबाबदारी घ्यावी ना अशोक चव्हाणानं. लोकांच्या माथ्यावर का खापर फोडायलेत त्यांनी? तुमची जबाबदारी आहे. काय केलं यांनी? काहीच केलं नाही, फक्त ताला उघडून दिला,
किल्ल्याचा ताला उघडला, शाळेचा ताला उघडला, तिथं सफाई नाही, लाईट नाही, लॅटरीन नाही, बाथरूम नाही, जेवणसुद्धा सामाजिक संघटनांनी आमच्या मित्रांनी तिथं केलं. आमच्या सहकार्यांनी सलग 5 दिवस 2 वेळच्या या पूरग्रस्तांसाठी, अतिवृष्टीग्रस्तांसाठी आमच्या खिशातून सहकार्यांनी कॉन्ट्रीब्युट करून दिलेलं आहे. अशोक चव्हाण 2 वेळची भाकरी देऊ शकला नाही इतक्या पूरग्रस्त लोकांना. तर काय सरकार चालवले त्यांनी? नुसतं आले की प्रेस घेतली, 150 कोटी मंजूर, 200 कोटी मंजूर, 350 कोटी मंजूर, 500 कोटी मंजूर, 1000 कोटी मंजूर. अरे कवडीचं काम दिसत नाही या जिल्ह्यामध्ये. फुटक्या कवडीचं काम दाखवा नांदेडमध्ये तुम्ही, एक कवडीचं काम लोहामध्ये दाखवा, कंधारमध्ये दाखवा, जिल्ह्यामध्ये कुठेही दाखवा तुम्ही. आता निवडणूक आली, त्या बिचाऱ्याला अंतापूरकराला बळी द्यावा लागला स्वतःचं. ते मेले कोरोनामध्ये म्हणून देगलूर बिलोलीसाठी आता फंड यायला आहे विरोधकांमध्ये वाटण्यात आले. म्हणजे प्रत्येक आमदाराचं असं झालं तरच विकास होणार आहे का? मग प्रत्येक मतदारसंघाचे लोक तर हेच प्रार्थना करतील, दुवा करतील अल्लाकडं की आमचा आमदार मरू दे, कारण तो मेला तर पोटनिवडणूक होते आणि पोटनिवडणूक आली की अशोकराव पैसे आणतात. म्हणजे हेच त्यांनी सिद्ध करायले ना, ज्या मतदारसंघाचे आमदार जिवंत आहेत तिथं निधी येणार नाही, तिथं वाटप होणार नाही. म्हणजे जिवंत आमदारापेक्षा मेलेल्या आमदाराच्या मतदारसंघाची जनता सुखी आहे असं अशोक चव्हाण भासवायले का? तर हे कुठंतरी राजकारणाचं जे सिद्धांत आहे, पद्धत आहे, हे बदलायला पाहिजे. लोकहिताचं राजकारण व्हायला पाहिजे. राजकारण गरजेचं आहे. काय झालं, राजकारणी आले, आता आम्ही राजकीय पक्षाचे लोक आहोत, आम्ही गेलो आमची फोटो पाहिल्यावर विरोधक राजकारण करायले, आम्ही नाही गेलो घरात बसून आहेत. लोकशाहीमध्ये राजकारण होणारच, पण चांगल्या हितासाठी व्हायला पाहिजे, लोकांच्या हिताचं व्हायला पाहिजे, लोकांच्या फायद्याचं व्हायला पाहिजे. आणि लोकांच्या हिताचा फायद्याचा राजकारण हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी करत आलेली आहे, यापुढं करत राहणार. कोणी काही बोलो आम्हाला त्याची पर्वा नाही. सामान्य जनतेचं समाधान, त्यांचं सुख आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवणे हे आमचं नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आमचं म्हणणं आहे की बघा, आम्ही ज्या ज्या शेतीमध्ये गेलो 30-35-40 हजार रुपये एकरी शेतकऱ्यांनी 5-5, 6-6, 7-7 फवारण्या केलेल्या आहेत. जर एका एकरला 30-40 हजार रुपये त्यांच्या खिशातला पैसा लागला, अख्खं कुटुंब श्रम गाळलेलं आहे, त्यांच्या श्रमाचं दाम वेगळंच, ते सोडूनही केलं तर 30-40 हजार तर लागवड झालेली आहे ना तिथं. त्यामुळे आमची मागणी आहे 50 हजार रुपये एकरी सरकारनं द्यायला पाहिजे. 50 हजार रुपये एकरी गेला नाही. ज्या कंपनीचे लोक आहेत ते कंपनीचे लोक चालले, तिथे 500, 1000, 2000 रुपये मागले, मागल्यावर मग जे कोणी देत असेल तर त्याचे ऑनलाईन करावे, बाकीचे करणार गेले अशा तक्रारी आहेत, त्यावर आपण काय? आमच्या आम्ही लोकांना सांगितलं की आज शासनाला वठणीवर आणायचं काम निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं आहे. तुमच्या गावामध्ये निवडून आलेला सरपंच आहे, सरपंचाला पंचायत समिती आणि ZP निवडून आलेल्या उमेदवाराला फोन लावायला लावा. या दोघा तिघांच्या घरावर जा, आमदाराला फोन लावून सांगा कलेक्टरला घेऊन ये, तहसीलदाराला घेऊन ये. कसं येत नाही, कलेक्टर आणि तहसीलदार लोकांनी निवडून दिलेल्या आमदारापेक्षा मोठे नसतात, मोठे नसतात, ते सेवक आहेत. हे लोकप्रतिनिधींचं अपयश आहे. त्यांनी उघड्यावर कंपनीच्या लोकांना खिसे कापायला सोडून दिलेलं आहे मोकळं, आणि कंपनीचे लोक खिसे कापायला शेतकऱ्यांचे. ऑनलाईन ऑफलाईनचं शेतकऱ्यांवर बंधनकारकच राहायला नको. विम्याचं ॲग्रीमेंट आहे कंपनीमध्ये आणि विमाधारकामध्ये, विमाधारक आणि कंपनीमधला ॲग्रीमेंट आहे, आणि त्या ॲग्रीमेंटनुसार नुकसान झालं तर भरपाई करून देणे हे विमा कंपन्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कायद्यानं. आणि नुकसान किती झालं, शेतकरी म्हणते माझं 100% झालं, विमा कंपनीनं द्यावा. जर विमा कंपनीनं वाटत असेल 100% झालं नाही तर त्यांनी पाहणी करावी, त्यांनी फोटो काढावे, त्यांनी पुरावे जोडावे, आणि मग त्यांनी सांगावं 100 नाही वा 80% झालं हे फोटो बघ. तर सर्वे कोण करायला पाहिजे, विमा कंपनीनं करायला. हे वेगळंच कायदा आलेलं आहे, हे मोदी सरकारनं, BJP सरकारनं आणि त्याच्या पाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेनं एकाच रांगेमध्ये ओरड चालू केलेली आहे की इन्शुरन्स, पीक विमा,
नवीन भानगड आहे, शासनाच्या तिजोरीतून मदत करा तुम्ही। शेतकऱ्याला स्वतःचा माल कितीमध्ये विकायचं याचा अधिकार नाही आहे, सरकार ठरवते, सरकार ठरवते, सरकारची भागीदारी आहे, मग सरकारची जबाबदारी आहे, मग मग सरकारनं जे किमान आपण किंमत ठरवतो त्या किमतीच्या बेसिसवर सगळ्या पिकाचं नुकसान द्यायला पाहिजे। पीक निघो न निघो, पण पेरणी झाली होती ना, तुमच्या कागदावर आला ना उतार्यावर, ते गणित मारा आणि द्या आम्हाला तेवढं नुकसान भरपाई। पीक निघालं असतं तर दिलं असतं, जर पीक जळून गेलं किंवा पीक वाहून गेलं किंवा पुरात गेलं तर हे शेतकऱ्याच्या हातानं नाही झालं ना। जेव्हा शेतकऱ्याच्या निर्णयाचे अधिकार सरकारकडे आहेत तर अधिकार एकटे नसतात, जबाबदारी जोडीला राहते, मग जबाबदारी पण आहे। जेवढी पेरणी होती ते पेरा किती आहे बघा, त्याची किंमत काढा, तेवढे पैसे शेतकऱ्यांना द्या। विमा कंपनीचं नाटक काय लावलं तुम्ही? अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयाचं अनुदान भेटतो नुकसान न होता। शेतकऱ्यानं फायद्यामध्येही शेती केली तरी हजारो कोटी रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना देतात, आपल्या इथं तर नुकसान झाल्यावर देणं गेली आहे सरकार। किती जालिम सरकार आहे आता। 72 तासामध्ये ऑनलाईन करायचं म्हणतात, 72 तास होऊन गेले आता पाऊस, असं अनेक लोकांचे ऑनलाईन झाले नाही, ऑफलाईन जो पण होणार नाही त्याच्या जवळपास सर्व्हे होणार नाही तोपर्यंत ऑफलाईनवाले घे ना गेले कृषी विभागामध्ये। जिल्हाधिकाऱ्यांना तर पत्र काढले की 72 तासामध्ये ऑनलाईन करायला, त्यावर आपली गरज। 72 तासामधले सर्व्हर किती तास चालतो यांचा? सर्व्हर चालत 72 तासामधल्या 50 तासापर्यंत यांचं सर्व्हरच डाऊन राहते। जेव्हा तुमच्याकडं लायक आणि सक्षम असं यंत्रणा नाही, तंत्रज्ञान नाही, आणि फडतूस लाईन वापरता तुम्ही, लीज लाईन नाही स्वतःची, आणि टेक्नॉलॉजीनं तुम्ही परिपूर्ण नाही, मग 72 तासाची अट घालणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे शेतकऱ्यांना। शेतकऱ्यांनी सहन करू नये, लोकशाहीमध्ये सहन करणे अन्याय आहे। राग यायला पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे, कलेक्टरनं आदेश काढला कलेक्टर ऑफिसमध्ये जमा व्हा। पूर्ण पट्ट्याचे जेवढे दुष्काळानं ग्रस्त, ओल्या दुष्काळानं ग्रस्त शेतकरी आहेत, त्यांनी आपल्या लेकरा बाळांसह चुली उली घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये धरणा लावा। तिथंच पोळी भाजायची, तिथंच उघड्यावर राहायचं, तिथंच हे करायचं, आणि कलेक्टरला सांगायचं 72 तास तुझं सर्व्हर चालू करून दाखव। जर 72 तास तुमचं सर्व्हरच चालत नाही तर 72 तासामध्ये अपलोड कुठून करणार, कुठून करणार आम्ही अप्लाय? त्यामुळं या पद्धतीच्या चुकीच्या आदेशांना आपण वेळीच ठिकाण्यावर आणणं गरजेचं आहे। गौड तालुक्यामध्ये एकूण सगळा गौड गावामध्ये एकूण सगळा प्रकार जे आहे हे सगळ्यात प्रथम तिथं पोहोचून तिकडली तक्रार घ्यायला भाग पाडण्याचं काम आमचे जिल्हा महासचिव शांभवनी केलेलं आहे। गौडची पूर्ण जे फोटो आहे तिथल्या घटनेची ताबडतोब प्रशासनाला मी स्वतः व्हॉट्सअप करून आम्ही SP ना दबाव आणला होता की आधी तिथं फोन करा आणि गुन्हा दाखल करा, आणि ते जे गैरप्रकार झाला याच्या विरोधामध्ये सुद्धा शांभव डिटेलमध्ये सांगतील। जिल्हाध्यक्ष होते शांभव होते, सांगा शांभव। गौड प्रकरणामध्ये आदरणीय शोभो नरंगले आणि मी पहिल्यांदा DYSP आहे त्यांच्याकडे जाऊन या सर्व भागाची ही तक्रार आम्ही त्यांच्याकडे केली, आणि जे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हणजे कुठल्याही अशा प्रकारची गरज नसताना मोठा फौजफाटा नेऊन त्या ठिकाणी महिलांना अगदी म्हणजे गुप्तांगावर महिलांच्या मार आहेत, आणि जे निलेश मोरे म्हणून जे ॲडिशनल SP आहेत या भागाचे, म्हणजे आपण आता समजा लोह्यामध्ये एखादी घटना घडते तर लोह्याच्या PI असेल APA असेल इथली यंत्रणा आधी जाऊन ते सोडण्याचा प्रयत्न करावा, असं न होता म्हणजे डायरेक्ट जिल्ह्याचा ॲडिशनल SP जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने त्या गावात जाऊन म्हणजे 50-100 आम्ही तेच तरीशी म्हणालो शोभाऊ, आम्ही तेच म्हणालो की गावातला 50-100 माणसं जमाव पांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाला एखाद्या आतंकवादी इसमावर म्हणजे आतंकवाद्यावर कारवाई करावी, एखाद्या नक्षलिस्ट लोकांवर कारवाई करावी, अशा प्रकारचा म्हणजे तर फौजफाटा नेऊन महिलांना मारहाण झाली, आणि तिथला SDM असेल तहसीलदार असेल यांनी 1 तारखेला बॉन्ड पेपरवर हा वाद गावात मिटवला,
असं असताना पोलिसांचा विशेष काय त्याच्यात इंटरेस्ट होता या संदर्भात आम्ही एसपी ऑफिसमध्ये मी आणि शिवभाऊंनी सन्मानित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, शिव असतील, पोलीस अधीक्षक असतील यांना आम्ही समाजाच्या बैठकीमध्ये जाब विचारलं. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी निवड दिखाव्यासाठी कुठल्या म्हणजे आता प्रवृत्ते साहेबांना सांगितल्याप्रमाणे आम्ही काम करत नाही, फोटोसाठी काम करत नाही. आणि वंचित बहुजन आघाडी असे ही सातत्यानं त्या गौडच्या प्रकरणामध्ये पाडली आहे. पहिलं निषेधाचं पत्रही आम्ही या संदर्भात दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये गौडमध्ये आज सकाळीच गौडमध्ये पुतळा कसा अण्णाभाऊंचा बसेल यासाठी आदरणीय शिवभाऊ नरंगले जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचं म्हणजे बघा असं वाटत असेल बऱ्याचदा आमच्याकडं बोलल्या जातं की बा वंचित बहुजन आघाडी म्हणजे गौडला गेली आहे का हे केली का, पण आम्ही या सर्व प्रकरणात इन्वॉल्व म्हणजे जिथं का म्हणजे MLC झाली नव्हती, म्हणजे महिलांना मारहाण झाली त्याची MLC झाली नव्हती. आम्ही किशोर कांबळे जे इथले DYCP होते अतिशय मंद गतीनं तपास करणारे निष्क्रिय अधिकारी म्हणून त्यांची नोंदवाई बदली झाली. त्यांच्याबद्दल त्यांच्या अभिनंदन आम्ही निषेध केला होता, अभिनंदन करतो त्यांचा. काय अतिशय निष्क्रिय माणूस त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नव्हती. शिवभाऊंनी आम्ही त्या दिवशी ठिकाणी त्यांच्या दालनात बसून त्यांना याचा जाब विचारला तेव्हा आमच्या समक्ष त्यांनी महिलांचं MLC करण्यासाठीचं पत्र दिलं आणि कंधारच्या जे आपलं रुग्णालय आहे त्याच्यामध्ये त्यांची MLC केली. म्हणजे पोलिसांवर कारवाई होऊच नये, पोलिसांनी मारहाण केली याचा पुरावा राहू नये म्हणून तो काही DYCP जो आहे किशोर कांबळे यांनी महिलांचं MLC न होण्यासाठी कटकार असं नसलं त्यालासुद्धा वंचित बहुजन आघाडी टेक्निकल ज्या बाबी आहेत न्याय देणाऱ्या ज्या टेक्निकल बाबी आहेत या टेक्निकल बाबीवर वंचित बहुजन आघाडीने त्या प्रकरणात काम केलं आहे. आणि अण्णाभाऊंचा पुतळा त्या ठिकाणी सन्मानपूर्वक बसावा यासाठी वंचित बहुजन आघाडी तत्पर आहे. महिलांना मारहाण करणाऱ्या पोलीस म्हणजे अडिशनल पोलीस अधीक्षक निलेश मोरे असतील, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शेवाळे साहेब असतील आणि जे कोणी मोठे अधिकारी असतील आम्ही त्यांच्या दालनामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये त्यांना सांगितले की तुम्ही निष्क्रिय आहे. जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना म्हणालो की तुम्हाला एवढा अधिकार म्हणजे कुठल्या अधिकाऱ्यांना तुम्ही एवढी मारहाण केली असा जाब आम्ही त्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात त्यांना भेटून त्यांच्या समक्ष आम्ही समाजाच्या बैठकीत दाखल केले. त्यामुळे गौड प्रकरणामध्ये न्याय मिळेल या मोठ्या भूमिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं काम करत आहे. ते जातीय घटना आणि जाती अत्याचार प्रचंड वाढलेला आहे. या 2 वर्षामध्ये ॲट्रॉसिटीचे अनेक प्रकरणं झालेले आहेत. कोणत्याही सत्तेला न्यायाची जोड लागते, तर सत्तेला न्यायाची जोड नाही आहे, उलट सूडबुद्धीचे राजकारण चालू. इथल्या सत्ताधाऱ्यांना हे आव्हान आहे आमचं की आज तुम्ही निवडून आलात, तुम्ही सत्तेमध्ये आहात, उद्या आम्ही निवडून आलो आम्ही राहणार आहोत. पण जर आपण या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्याचं मूल्य आपल्याला घालून दिलेलं आहे, जे सर्व छोट्या छोट्या जाती घटकांना सोबत घेऊन जाण्याचं एक स्वराज पॅटर्न दिलेलं आहे, जर त्या मूळ सिद्धांताला जर मुकलो तर इथली जनता ही अन्याय सहन करणारी नाही, बंड करणारी आहे, बंड करणारी, पेटून उठणारी आहे. त्यामुळं सत्तेला न्यायाची जोड हवी. प्रशासनसुद्धा सूडबुद्धीनं वागत आहे म्हणून प्रशासनालासुद्धा आमचं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्या पक्षाचे किंवा जातीचे नाहीत, तुम्ही संविधानाचे बांधील आहात, तुम्ही संवैधानिक कर्तव्य पार पाडा. जर प्रशासनाचा अधिकारी, मग तो छोटा अधिकारी असो की डायरेक्ट SP असो की कलेक्टर असो की CO असो, आमचं उघड आव्हान आहे, जर त्यांनी आपलं संवैधानिक कर्तव्य पार न पाडता जर भेदभाव केला आणि सूडबुद्धीचं जर परिचय दिला तर त्यांनाही रस्त्यावर आणायची आणि त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरायची वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. आणि वेळ पडली तर नांदेडचा कायदा सुव्यवस्था नियंत्रणात येणार नाही इतक्या जहाल पद्धतीनं वंचित रस्त्यावर उतरेल, कारण सहनशीलतेचा अंत असतो. लोहा तालुक्यामध्ये स्वतः अनेक घटना घडलेल्या आहेत. जामगाव शिवणीमधली त्या पुराची घटना आपण कोणी अजून विसरलेली नाही आहे. या पद्धतीनं जर कोणी दंडेलशाही करत असेल तर सहन करणार नाही. वंचित बहुजन आघाडी एका विशिष्ट जातीचा नव्हे, सर्व जाती धर्माच्या आणि बहुजनांना न्याय मिळवून देणाऱ्या सर्व समूहांचा पक्ष आहे. आणि न्यायाची जोड असलेलं राजकारण करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आणि ते काँग्रेस BJP करत नाहीत म्हणून आम्ही वंचित बहुजनचा आघाडीसोबत आहोत. त्यामुळं यापुढं हे सहन करून घेतलं जाणार नाही.